कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी बनावटीचं विमान झेपवण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन विभागानं अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करून घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातलं पत्र अमोल यादव यांना दिलंय. मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलेल्या अमोल यादव यांच्या 6 आसनी विमानाची परवानगी तांत्रिक कारणामुळे रखडली होती. विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. मुंबईतील चारकोप मधल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करून अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ DGCA ची नोंदणी होत नसल्यानं उड्डाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली आहे. दरम्यान कॅप्टन अमोल यादव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. मराठमोळ्या अमोल यादव यांनी बनवलेलं भारतीय बनवलेलं भारतीय बनावटीचं पहिलं विमान जे आहे लवकर आकाशात भरारी घेणार आहे. आपल्यासोबत स्वतः कॅप्टन अमोल यादव आहेत. अमोलजी, खूप खूप अभिनंदन. तुमचं काय सांगायला आज सर्टिफिकेट मिळालेलं आहे? सर्टिफिकेट मिळालेलं आहे. हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी खूप मोठा लढा द्यावा लागलेला आहे. मी सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाला नॉर्मली कुठल्या प्रकारच्या त्रासाला तोंड द्यावं लागतं हे काय मला सांगायची गरज नाही आहे. आपण सगळेच जण ह्या त्रासांमधून जातो, परंतु हा लढा खूप लांबला आणि मला खूप ऑफकोर्स माननीय मुख्यमंत्री यांची साथ मिळाली आणि त्याच्याशिवाय ही गोष्ट शक्य झाली नसती. आज हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ह्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं ओझं पण खूप आहे. अमोलजी, या सर्टिफिकेटचा नेमका अर्थ काय आणि VT आणि MD याचा नेमका अर्थ काय? हे जे आहे हे भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी ह्या विमानाला सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. हे विमान रजिस्टर केलेलं आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. पाहतो आपण अमोल यादव यांनी बनवलेलं विमान आहे, त्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे. 10 दिवसांमध्ये चाचणी पूर्ण होईल आणि त्यानंतर जे आहे ते भारतीय बनवण्याचं विमान हे हवेमध्ये जे आकाशामध्ये जे आहे ते भरार घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन प्रतीक गुप्तासह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई.